भाईंदर लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तब्बल 4.5 वर्ष धरसोड आणि स्वबळाचे नारे दिल्यानंतर अखेरीस शिवसेना आणि भाजपाच्या युतीचा मुहूर्त आज साधला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा पक्षप्रमुख अमित शहा आणि शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी युतीची घोषणा केली. मुंबईच्या वरळीतील ब्लू सी हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेसाठी भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर राज्यात आपापले उमेदवार उभे करणार आहेत. तर विधानसभेसाठी 50-50 फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी ठरवल्याचे कळत आहे. आरपीआय आणि इतर घटक पक्षांची काय स्थिती राहील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. खिशातले राजीनामे आता कायमचे म्यान होऊन युतीच्या गुलाबी रंजनात दोन्ही पक्षांचे नेते रंगणार एवढं मात्र नाही. आपण बोलणार आहोत शिवसेनेचे शंकर विरकर यांच्यासोबत. सर, एकंदरीत बीजेपी आणि शिवसेनेची युती झालेली आहे, तर याकडे सामान्य माणसाने कसं पाहावं? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली ही युती आहे आणि हे आता ही आज सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी आणि अमित शहाजी, देवेंद्र फडणवीस यांनी आज डिक्लेअर केली युती म्हणून. कालपर्यंत हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत होते, आता असं काय घडलं ज्याने ही आज युती झालेली आहे? हिंदुत्वाचा एवढा मोठा प्रश्न आहे, राम मंदिर आहे, जय श्रीरामचा नारा आहे, म्हणजे हे कुठंतरी हिंदुत्वचा देश म्हणून, हिंदुत्व देश हा म्हणूनसाठी उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला. आता जसं सामान्य शिवसैनिक आहे, सामान्य कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, ते नेहमी सतत भाजपच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, आता त्यांच्या भावनांचा सांभाळ कसा करणार आहेत? काँग्रेसच्या विरोधात 60 वर्ष लढलं ना शिवसैनिक. शिवसेनिक आदेशाने वागतो, मग तो कुणीही असो, अजून पुढेही जसा आदेश येईल तसं शिवसेना वागणार. पण आता युतीचा आदेश आहे, ते युतीचा धर्म निभवणार. मीरा भाईंदर मध्ये एक प्रकारचं कसं वातावरण असणार आहे किंवा कसं राजकारण असणार आहे? झाली ना आज युती झाली, तर तुम्ही पक्षाला सपोर्ट करणार आहात की माणसाला सपोर्ट करणार आहात? नाही, युती हा युती धर्म आहे आणि हिंदुत्वाचा हा मुद्दा आहे, दोन्ही पक्षाचा आहे. तुम्ही नरेंद्र मेहताला सपोर्ट करणार आहात की फक्त पक्षाला सपोर्ट करणार आहात? राज्यात झाले, देशाची आता झाले. आणि मीरा भाईंदरमध्ये जो भाजपचा उमेदवार असेल त्याला मदत होणारच, शिवसेनेकडून मदत असणारच. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपाचे 61 तर शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. प्रत्येक महासभेत आणि इतरही सार्वजनिक ठिकाणी हे सर्वच एकमेकांवर डाफरताना आपल्याला दिसतात. एकंदरीत यांच्या डरकाळ्यांचं आता काय होणार हा मोठा प्रश्न मीरा भाईंदरकरांना पडला आहे. कसं आहे, आता निवडणुका जवळ आल्या आणि यांची युती झालेली आहे, परंतु जी या महाराष्ट्रातली जनता आहे यांना एक कळून चुकलेलं आहे की निवडणुकीच्या आधी भांडत असतात, निवडणुका आल्या की जवळ येतात. त्यामुळे ही युती लोकांना फसवण्यासाठी, फक्त सत्तेसाठी हे गलिच्छ राजकारण चालू आहे. चौकीदार चोर आहे आणि शिवसेना ही चोरावर मोर आहे असं म्हणण्यात वावगं ठरणार आहे. आणि आत्ताच आपल्याला कळलं की युती झाली आहे, परंतु यांची युती फक्त सत्तेसाठी असते असं मला वाटतं आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक होते. जे सामान्य मतदार आहेत त्यांनी याकडे कसं पाहावं? कसं आता मतदार पण आता हुशार झालेलं आहे का, आपण हे आता राजकारण बघतो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये काँग्रेस एक प्रबळ पक्ष होता, पण जेव्हा लोकांचा भ्रमनिराश झाला तेव्हा एक मोठं सत्तांतर झालं. आणि आता लोक तेवढी हुशार झाली आहे, जागृत नागरिक आहे, सुशिक्षित मतदार आहे, त्याच्यामुळे हे आता पुन्हा सत्ता परिवर्तन होईल, लोकांना एक बदल पाहिजे निश्चितपणे. त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्र होत आहेत, या जो सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आहे त्याच्या विरोधात सर्व देशातले विरोधी पक्ष एकत्र येतात. सर, एकंदरीत आता या युतीचा मीरा भाईंदरवर कसा परिणाम आहे? मीरा भाईंदरमध्ये आता मीरा भाईंदरची जनतेला पण माहिती आहे, ते दोन आमदार आहेत, एक शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि बीजेपीचे नरेंद्र मेहता, हे दोघांना तोंडावर अशा शिव्या देतात, परंतु बाकीच्या वेळेला यांचं सोयीसुतक असतं, सगळे मिळूनच कारभार चाललेला असतो. त्याच्यामुळे मीरा भाईंदरच्या जनतेला देखील माहिती आहे, भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील ही गोष्ट माहिती आहे की कशा पद्धतीने राजकारण चाललं आहे. निवडणुका आल्यावर एकत्र येणार आहेत आपली विधानसभा प्रत्येकजण सांभाळण्यासाठी. कालपर्यंत चौकीदार चोर हे आणि पटक देंगेच्या बाता करणारे हे दोन्ही पक्ष आता मित्रत्वाच्या गळाभेटी घेताना दिसतील असं विरोधकांचं म्हणणं आहे. भाजप आणि सेनेची युती झाली हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे ती युती ही होणार हे जवळजवळ लोक राजकीय लोकांना गृहीतच होतं,
परंतु त्यांनी ज्या प्रकारे जनतेची फसवणूक केली, 4.5 वर्ष जनतेची फसवणूक केलेली आहे. एका बाजूला सत्तेत राहिले सेनावाले राजीनामा देणार म्हणून आमच्या राजीनामा खिशात आहे सांगितलं आहे, आणि अशा प्रकारे जनतेची फसवणूक करून दोघांनी सत्ता भोगली, आणि आता इथून पुढे सत्ता भोगण्यासाठी आता ते एवढ्या खालच्या थराला राजकारणात एवढ्या खालच्या थरावर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून देखील त्यांनी आपसात युती केलेली आहे, आणि आज त्यांनी युती तशी घोषित केलेली आहे. मीरा भाईंदर मधल्या लोकांनी याकडे कसं पाहावं? जनतेने यांच्या भूलथापांवर यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण की गोड बोलून मोठी मोठी आश्वासनं देऊन सत्तेत येतात, युती करतात, मतदान फुटू नये, हिंदू धर्माचं वोटिंग डिवाइड होऊ नये हा एक मुद्दा फक्त घेऊन हिंदू धर्मियांना फसवलं जातं, परंतु हिंदू धर्मियांसाठी तसे काही हे निर्णय घेत नाही किंवा इतर समाजाबाबत बी कोणतेही धोरणात्मक निर्णय नाही. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा दोन्ही आमदार आहेत, एकमेकाविरोधात खालच्या थरावर भांडणं करतायत, एकमेकांचे कामधंदे उद्योगधंदे या आमदार होण्यापूर्वीचे जे काही चुकीचे वाईट धंदे होते यापर्यंत यांनी एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले, आणि आता शेवटी राज्य शासन केंद्र शासन आणि पुन्हा मीरा भाईंदरमध्ये पण यांची आता युती होते. जसं की आता राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी दिसून येते, पण मीरा भाईंदरमध्ये असं चित्र दिसून येत नाहीये, त्याचं नेमकं कारण? कारण सध्याच्या परिस्थितीला कसं आहे, या मीरा भाईंदर महानगरपालिकेत त्यांचे नगरसेवक आहेत, आणि तसा जॉईंटली अजेंडा आमचा आत्ता सध्या तरी काय नाही. ज्यावेळेला आता लोकसभा निवडणुका जाहीर होतील, आमचा उमेदवार जाहीर होईल, त्यावेळेला आम्ही जॉईंटली अजेंडा राबू, आणि सध्या तसा दोघं आम्ही जिल्हाध्यक्ष आहोत, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे आणि मी, आम्ही दोघं एकमेकाच्या संपर्कात आहोत, आणि त्या दृष्टीने मीरा भाईंदरच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या दोघांची चर्चा होत असते. केंद्रातली आणि राज्यातली ही युतीची गणितं आता मीरा भाईंदरच्या राजकारणातही नवीन वळणं आणणार आहेत. की युती झाली की नाही झाली काही फरक पडत नाही. इथे शिवसेनेला आज एवढ्या दिवसापासून राजीनामा आमच्या खिशात आहे असं बोलून आज लोकांची दिशाभूल केलेली आहे. आज कित्येक लोक कित्येक कामगार आज देशोधडीला लागलेले आहेत. इकडची स्थानिक जनता आता त्रस्त झालेली आहे, सगळे नगरसेवक हैराण झालेले आहेत, स्थानिक आमदारापासून नाराज आहे. हा आमदार BJP एक आमदार, शिवसेनेचे एक आमदार, दोघांचं साटेलोटे आहे. एक मारासारखं करायचं, दुसरं रडल्यासारखं करायचं, असा हा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडतो. मला वाटत नाही कुठल्या प्रकारची युतीला या ठिकाणी स्थान. मीरा भाईंदरमधल्या कामगार संघटनांनी किंवा सामान्य लोकांनी याकडे कसं पाहायला पाहिजे? बघा काय म्हणजे आज कालपर्यंत लोक भांडत होते आपसामध्ये, आज एकत्र आलेले आहेत. लोकांना सगळं कळतं, आज जनता फार हुशार आहे. जनतेला कुठल्याही मूर्ख म्हणजे समजू नये, BJP सरकारने किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. एकंदरीत या युतीमुळे मीरा भाईंदरच्या राजकारणावर काय परिणाम पडेल असं तुम्हाला वाटतंय? मी तुम्हाला बोललो ना की परिणाम असाच आहे की लोकांनी कामं केलेली नाही आहेत, त्यामुळे लोक आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे, त्यामुळे जनता मला वाटतं नवीन चेहरा देतील. हेच मी तुम्हाला सारखं सांगतो, नवीन चेहरा देतील लोक. युतीच्या या निर्णयामुळे आता भाजपच्या पूर्व महापौर गीता जैन आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा नेमक्या कुठल्या वळणाची गाडी पकडणार, आणि सरनाईक मेहता या दोहोंच्या चुलींना एकत्र फोडणी मिळणार की नाही, हा दोन पावलांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत रंजकतेचा विषय ठरेल. मीरा भाईंदरच्या इतर बातम्यांसाठी कनेक्ट रहा मीरा भाईंदर लाईव्ह.